मित्रांनो आपण म्हाडाच्या कोकण लॉटरी संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणचे अपडेट पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणचे सॅम्पल पाहतोय आणि साईट विजिट करून तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि आज आपण आलेलो स्कीम कोड क्रमांक तीनशे त्रेचाळीस रिजन्सी निर्माण प्रायव्हेट लिमिटेड दावडी जिल्हा ठाणे या ठिकाणी आणि आज आज आपण या प्रकल्पाबाबत अधिकची माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मागे जे बघते मित्रांनो रिजेन्सी अनंतम हा जो प्रोजेक्ट दिसतोय तिथून आतमध्येच आपल्याला त्या म्हाडाच्या जे काही सॅम्पल किंवा म्हाडाची जी काही घरे उपलब्ध आहेत याच प्रकल्पामध्ये काही घरे अर्थात तीनशे बारा घरे उपलब्ध करून दे। देण्यात आलेली आहेत आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार येथील प्रकल्प कसा आहे आणि येथील सॅम्पल फ्लॅट जर समजा तिथे सॅम्पल फ्लॅट अवेलेबल असेल तशी परमिन असेल परमिशन असेल तर नक्कीच मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅटसुद्धा दाखवणार आहे चला तर आतमध्ये जाऊया आणि पाहूया येथील नेमका लोकेशन आणि लोकॅलिटी कशी आहे ती मित्रांनो प्रकल्पाच्या आतमध्ये जात असताना आम्हाला सद म्हणजे कल्पना नव्हती की नेमकं म्हाडाची इमारत कुठे आहे किंवा कशी आहे त्याच्याबद्दल कुठलीच माहिती आम्हाला नव्हती आम्ही सर्व प्रकल्पाच्या आतमध्ये एंट्री केली आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही अवश्य कशा प्रकारचा तो आजूबाजूचा परिसर आहे हा महत्त्वाचा एंट्रन्स आहे मित्रांनो तसं मेन रोडपासून बराच आतमध्ये प्रकल्प आहे म्हणजे तुम्हाला स्वतःचं व्हेकल असणं अतिशय आवश्यक आहे म्हणून तुम्हाला हा मी रोड दाखवतोय तसं मी खूप शॉर्टमध्ये दाखवला हा हो रोड आणि पुढे गेल्यानंतर मित्रांनो ही जी इमारत दिसते ती म्हाडाची इमारत आहे जी तयार स्थितीमध्ये दिसत आहे इथे इमारत म्हाडाची आहे पण आम्ही ज्यावेळेस शूट केलं त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की ही म्हाडाची इमारत आहे म्हणून आम्ही सरळ त्या प्रकल्पाच्या आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर जो काही मेन रोड आहे तो पुढे रोडचं काम चालू असल्यामुळं म्हाडाच्या इमारतीकडे जाता आलं नाही जी साईडला तुम्हाला म्हाडाची इमारती रेडी टू मूव्ह म्हणजे तयार ती इमारत दिसते आणि बाकीचे जे तुम्ही कॉम्प्लेक्स बघताय ते बिल्डरांचे कॉम्प्लेक्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथून पुढे हा जो रोड दिसतो त्या रोडचं काम सुरू आहे जो म्हाडाकडे जातो म्हणून तिकडे जाण्यासाठी कुठला सध्या तरी त्यावेळेस रस्ता उपलब्ध नव्हता ज्यावेळेस आम्ही शूट केलं पण आम्ही जो काही रिजेन्सचा जो मेन प्रकल्प आहे त्याच्या मेन गेटला जाऊन आम्ही सदर म्हाडाच्या घरांची चौकशी के करण्यासाठी गेलो तर रिजेन्सचा प्रकल्प ही तुम्हाला मी दाखवतो जो महत्त्वाचा प्रकल्प आहे जो मेन प्रकल्प आहे बिल्डरांचा तो मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी जाऊन आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला म्हाडाच्या संदर्भात किंवा घरांच्या संदर्भात किंवा नेमका ती घरे कुठे आहेत किंवा ती इमारत कुठे आहे तर ही जे तुम कमर्शियल कॉम्प्लेक्स दिसत आहेत किंवा समोर जी काही बाजूची इमारत वगैरे दिसते तुम्हाला हे सगळे प्रायव्हेट बिल्डरांचे प्रकल्प आहेत वेगवेगळ्या फेजमध्ये हे प्रकल्प आहेत मित्रांनो म्हणून ती सगळी त्या ठिकाणी पोझिशन सुरू झालेली आहे काय अंडर पोझिशन आहेत काय ते पोझिशन सुरू आहे तर या गेटला आम्ही चौकशी केली त्यांनी सांगितलं की तुम्ही बुकिंग ऑफिसला जा आणि तिथे तुम्हाला ही माहिती मिळेल मग आम्ही बुकिंग ऑफिसला येऊन या म्हाडाच्या घरांसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे नेमका आम्हाला काय माहिती मिळाली ते पाहूया तर तसं मित्रांनो मी आतमध्ये चौकशी केलेली आहे रिगार्डिंग दे आपल्या म्हाडाच्या प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितलेली माहिती त्यांनी सांगितलं की इथेच म्हाडाचे जवळजवळ तीनशे बारा घरे उपलब्ध झालेली आहेत जी काही मेन बिल्डिंग मी तुम्हाला दाखवली त्याच बिल्डिंगमध्ये पण तिथे सध्या सॅम्पल फ्लॅट पाहायला मनाई आहे म्हाड्याने सांगितलं आहे की लॉटरी नंबर लागल्याच्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर तुम्ही ते सॅम्पल फ्लॅट पाहू शकता असं सांगण्याचं मला इथं साईटवरून सांगितलं म्हणून एकंदरीत जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो तर मी सध्या दाखवू शकणार नाही पण आपण या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊ या। तर पहा मित्रांनो येथील संकेत क्रमांक आहे तीनशे त्रेचाळीस मे रिजेन्सी निर्माण लिमिटेड दावडी तालुका कल्याण जिल्हा ठाणे आता तपशील पाहायचा मित्रांनो तर प्रकल्पाचा तपशील असा आहे उत्पन्न गट आहे उत्पन्न गट अर्थातच एल आय जी एकूण उपलब्ध घरे आहेत तीनशे बारा ही सगळी वन एच के स्वरूपाची घरे आहेत टोटल वीस टक्के सर्वसम योजनेतील सगळ्यात जास्त घरे असणारा प्रकल्प हा एकमेव प्रकल्प आहे चटई क्षेत्रपा मित्रांनो एकोणचाळीस पूर्णांक नव्वद स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे एकोणतीस स्क्वेअर फीट किंमत आहे एकोणतीस लाख अडुसष्ट हजार दोनशे आणि डेट ऑफ कम्प्लिशन अर्थातच पूर्णत्वाची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अर्थातच काही तीन चार महिन्यामध्ये या घरांचं पजेशन दिलं जाणार आहे अर्थातच सगळीकडे घडी रेडी टू मूव आहे किंवा त्या इमारतीचं काम पूर्णपणे झालेलं आहे लिटिगेशनचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी कुठलेही लिटिगेशन नाही आहेत अर्थातच कुठल्याही कोर्टाचे मॅट्रेस या प्रकल्पामध्ये नाही आहेत आता पहा मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर कल्याण रेल्वे स्टेशन पाच पूर्णांक चार किलोमीटर जे ईस्टला आहे कोळशेवाडी साईडला आहे आणि तिकडून जर गेला तर साडेसहा साथ किलोमीटर आहे इकडून जर गेला तर तुम्हाला साडेपाच किलोमीटर आहे म्हणजे ईस्ट आणि वेस्टमध्ये एक किलोमीटरचं अंतर दिसून येतं एक ते दीड किलोमीटर डोंबिवली रेल्वे स्टेशन आहे चार किलोमीटर डीमार्ट आहे चार पूर्णांक चार किलोमीटर एस जे इंजिनिअरिंग कॉलेज जे शिवाजीराव जोंधळी कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज ते आहे दोन पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आणि काटई नाका आहे सहा पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती काटई नाक्याजवले की एवढ्यासाठी करतो मित्रांनो की जे काही एरोली काटई नाका जो काही रोड आहे टनल आहे तो जो रोड आहे तो रोड बनल्यानंतर येथील मार्केट नक्कीच बदललेलं असणार आहे पण त्यासाठी निदान पाच वर्ष लागू शकतात त्यानंतर मार्केट रेटचा जर विचार केला तर ह्याच प्रकल्पामध्ये प्रायव्हेट बिल्डरांची जी काही घरे आहेत जी ऑगस्ट तेवीसमध्येच मध्येच पजेशन होणार आहे वन बी एच केचे फ्लॅट्स ते त्याचा कार्पेट एरिया साडेतीस साडेचारशे सॉरी चारशे तीस सांगितला गेला आणि आपला जो म्हाडाचा एरिया आहे तेवढाच आहे चारशे तीसचाच एरिया आहे म्हणजे चारशे एकोणतीस आणि तीस जास्त फरक नाही मग म्हाडाचा जो काही कार्पेट एरिया आहे तेवढाच फ्लॅट तेवढ फ्लॅट प्रायव्हेट बिल्डरांकडे एक्केचाळीस पूर्णांक पंचेचाळीस लाखाला विकला जात आहे आणि म्हाडाचा जो काही फ्लॅट आहे तो एकोणतीस सत्तेचाळीस म्हणजे एकोणतीस ते साडेती साडे एकोणतीस लाखापर्यंत विकला जात आहे म्हणून इथे रेंटचा विचार केला तर रेंटचा जास्त एवढं मार्केट मला दिसून आलं नाही रेंटच्या बाबतीमध्ये आणि प्रकल्प मेन रोडपासून थोडा आतमध्ये आहे जसं मी तुम्हाला दाखवलं की मेन रोडपासून तुम्हाला वेहिकल असेल स्वतःचं तर तुम्हाला तिकडे जायला सोपं पडेल अन्यथा तुम्हाला रिक्षाने जावं लागेल कारण आतमध्ये बसेसची सर्व्हिस ही दिसून आली नाही म्हणून एकंदरीत या ठिकाणी ज्यांना घर घ्यायचे असतील खूप चांगली संधी आहे या ठिकाणी म्हणजे पंच्याण्णव टक्के गॅरंटी आहे तुम्हाला या ठिकाणी घर लागण्याची म्हणून तुम्हाला जर खरंच कन्फर्म घर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कारण या ठिकाणी घरांची जी काही संख्या आहे ती सगळ्यात जास्त अर्थातच तीनशे बारा घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसं तर या प्रकल्पाची साईट विजिटमध्ये ॲक्युरेट बिल्डिंग आणि ॲक्युरेट सॅम्पल फ्लॅट पाहण्याचा मी पुरेपूर पुर पुर प्रयत्न करणार आहे तसं म्हाडातून किंवा बिल्डरांकडून काही परमिशन मिळते का किंवा त्यासाठी त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया करून मी नक्कीच त्या ठिकाणचे अपडेट्स देण्याचा किंवा सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा पुरेपूर पुर 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 प्रयत्न करणार आहे मित्रांनो या घरांसाठी किंवा या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकोणवीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही संकेतस्थळ आहे म्हाडाचं ते संकेतस्थळ आहे एच टी टी पी एस हॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळा जाऊन तुम्ही सदर घरांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तरी हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक तीनशे त्रेचाळीस दावडी येथील रिजन्सी निर्माण प्रायव्हेट लिमिटेड येथील प्रकल्पाचा आढावा जो आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद